पंकजा मुंडेंना धक्का, वैद्यनाथ सहकारी कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय GST आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय GST आयुक्तालयाकडून कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. GST विभागाने एप्रिल महिन्यातही कारखान्यावर छापेमारीची कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा कारवाई झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच आता एक बाईट व्हायरल होतोय, बघा काय म्हणतायत. ते स्वतः फिरल्या घरी महाराष्ट्रात, त्याच्यानं आता सुरू झाली असं कारवाई. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय GST आयुक्तालयाने 6 महिन्यापूर्वी छापेमारी करून काही कागदपत्र तपासली होती. या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर GST कर बुडवल्याचं स्पष्ट केलं. काल त्यानंतर औरंगाबाद येथील GST आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत. दरम्यान केंद्र सरकारचा GST थकवल्याप्रकरणीचा वैद्यनाथ सहकारी कारखान्याची चौकशी सुरू होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शनिवारी या संदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. तर कारखान्यातील कोणती मालमत्ता जप्त केली आहे याची माहिती असलेले एक पत्रक GST विभागाकडून कारखान्याच्या गेटवर लावण्यात आलं आहे. लावलेल्या पत्रकानुसार कारखान्याचं बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर जप्त केलेल्या या मशिनरीचा लिलाव करून कर वसूल करणार असल्याचं देखील GST विभागाने म्हटलेलं आहे. केंद्रीय GST आयोगाचं औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वारंवार वैद्यनाथ कारखान्याला GST कराबाबत नोटीस दिल्या होत्या. या नोटीसला प्रत्युत्तर न दिल्याने गेल्या 6 महिन्यांपूर्वी काही अधिकाऱ्यांनी या कारखान्याला अचानक भेट देत काही कागदपत्र हस्तगत केली होती. या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा GST कर बुडवल्याचं स्पष्ट केलं आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे 19 कोटींची मालमत्ता जप्त केली. या मालमत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.